विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारू उतरील पारू भव नदीचा सगळ्या विठ्ठल भक्त श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा आज बावीसावा अभंग नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण हरी मुक्ती चारी घरी त्यांच्या विण जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव देव निवृत्तीशी चाड गगना होनी वाड नाम आहे हरी नामाचा उच्चार करणं नित्य त्याचं स्मरण करणं हे खरं तर अगदी सोपं आहे त्यासाठी काहीही कष्ट करावे लागत नाहीत किंवा घरदार सोडून वनामध्ये जावं लागत नाही तरीसुद्धा नित्यनेमाने आणि श्रद्धेने हरिनामाची साधना करणारे अगदी विरळेच असतात आपण सोळाव्या अभंगामध्ये पाहिलं की हरिनाम जपे तो नर दुर्लभ आणि इथेही माऊली तेच सांगतायत नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ असं का होत असावं अनेकांची केवळ सकाम भक्ती असते आणि निष्काम म्हणजे कोणत्याही ऐहिक लाभाची इच्छा न धरता केवळ हरीबद्दलच्या ओढीने जिव्हाळ्याने त्याचं चिंतन त्याचा जप त्याचं अनुसंधान हे काहीही नसेल तर श्रीहरी प्रसन्न होत नाही गीतेने जी पराभक्ती सर्वश्रेष्ठ म्हणून सांगितली आहे ती अंगी मांडल्याशिवाय हरीची प्राप्ती कशी होईल ज्ञानेश्वर म्हणतात येर बहुत जोडती किरीटी तयांची भजने भोगांसाठी ते आशा तिमिरे दृष्टी ते आशा तिमिरे दृष्टी मंद झाले अशीच बहुतेकांची स्थिती असते म्हणजेच निष्काम भक्ती होऊ शकत नाही आणि नामाचा अखंड नियमही सांभाळता येत नाही मात्र असे दुर्लभ भक्त नित्य नियम असलेले भक्त भगवत भावनेने युक्त असलेले असे दुर्लभ भक्त जे आहेत त्यांना कोणतं फळ मिळतं तर लक्ष्मी वल्लभ तयाजवळी लक्ष्मी वल्लभ हे भगवंताचं नाम भगवंताचं विशेषण सगळं जग लक्ष्मीच्या मागे लागलेलं असतं तिच्या प्राप्तीसाठी अहर्निश प्रयत्न करीत असतं सगळ्या सुखांचं साधन लक्ष्मी हीच भावना धरून लोक जगतात पण लक्ष्मी पूर्णत पूर्ण अंशांनी पूर्ण कोणालाही प्राप्त होत नाही आणि अंशत प्राप्त झाली तरी ती टिकत नाही कारण तिथे लक्ष्मीपती नसतो पण लक्ष्मीपती लक्ष्मी वल्लभ त्याचं मात्र तसं नाही हा लक्ष्मी वल्लभ श्रीहरी त्याच्या अनन्य भक्तावर पूर्ण प्रसन्न होतो आणि त्याच्याच घरी म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये सदैव वास करतो नित्यनेमनामी अशा भक्ताजवळ येण्यासाठी वैकुंठाचाही तो त्याग करतो नाहम वसामी वैकुंठे हृदये योगिनाव मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद याच आशयाने ज्ञानेश्वर म्हणतात की लक्ष्मी वल्लभ तयाजवळी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मावली म्हणतात नारायण हरी नारायण हरि भुक्तिमुक्ती चारी घरी त्यांच्या सगळ्या प्रकारचे भोग म्हणजे भुक्ती आणि व्यवहारामध्ये सगळ्या प्रकारच्या भोगांचं आश्रयस्थान लक्ष्मी आहे पण भगवंताच्या कृपेने तर सगळ्याच ऐश्वर्याची प्राप्ती होते सुदामा काय म्हणतो मी दुर्दैवी नित्य दरिद्री पण मला हे विपुल धन ऐश्वर हे सगळं प्राप्त झालं त्याचं कारण म्हणजे यदुनायक श्रीकृष्णाने माझ्यावर केलेली कृपादृष्टी नित्यनेम नामी अशा पुरुषाच्या घरी चारी मुक्ती राबतात जिथे लक्ष्मी वल्लभ षडगुणैश्वर संपन्न परमात्मा अखंड सनिद्ध असेल तर मुक्तींची अप्राप्यता कशी राहणार तुका म्हणे मुक्ती हरिदासाच्या घरी बोळगती चारी रिद्धी सिद्धी असं जरी असलं तरी हरिला आपल्या हृदयात आपल्या जीवनात जर स्थान दिलं नाही तर मात्र काय होईल तर हरिविणे जन्म नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय माऊलींनी पुढे तिसऱ्या चरणात हे सांगितलंय हरिविणे जन्म नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय रिद्धीसिद्धींचं वैभव प्राप्त झालं तरी निष्काम हरिभक्ताला पराभक्तीच्या अमृतापुढे ते तुच्छ वाटतं हरिनाम हेच त्याचं श्रेष्ठ धन असतं त्याचंच सेवन तो आकंठ करतो मात्र जो जगदीश्वराशी जोडला जात नाही तर त्याचं जीवन मात्र अपूर्णच राहतं ज्याच्या जीवनात भगवंताला स्थान नाही त्याला भय चिंता आणि दुःख याला सतत तोंड द्यावं लागतं भयचिंतेच्या पोटी तो हैराण होतो त्यामध्ये दुःखाचे प्रसंग आले की त्याला जगणं असह्य होतं मग याहून नरक आणखी वेगळा तो कोणता सारे आचार्य संत एकमुखाने सांगतात की नरजन्म लाभणं हे अति दुर्मिळ आहे कारण केवळ नरयोनीतच ईश्वर प्राप्ती आणि आत्मज्ञान साधणं शक्य आहे समर्थ रामदासांनी तर नरजन्मस्तवनावर एक पूर्ण समासच लिहिलेला आहे पण ज्याला हे जमत नाही शक्य होत नाही किंवा हरिभक्तीला जो वंचित राहतो त्याला अंतिम समयी तरी शांत मनाने देह सोडता येईल का जगामध्ये मन गुंतलेलं असताना शांत मनाने देह सोडता येणं शक्य नाही अशांत आणि अतृप्त वासना घेऊन देह सोडला की तेच मन घेऊन तो अदृश्यात जाणार तिथेही त्याला काही भय आणि चिंता सोडत नाहीत दुष्कर्मांची फळं ही तिथेही भोगावी लागतात आणि हेच आधीदैविक ताप विश्वामध्ये काही एक व्यवस्था असल्यामुळे आपल्या कर्माची फळं भोगायला लावणारी शक्ती तिथे वास करते तिला यम अशी संज्ञा आहे यमयातना भोगून झाल्यावर जीवाने आपल्या कर्माची फळं भोगून झाल्यावर तो पुन्हा पृथ्वीवर येतो आणि म्हणूनच त्याला यमाचा पाहुणा असं इथे म्हटलेलं आहे यमाचा पाहुणा प्राणी होय आता शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर म्हणतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाड नाम आहे गगनाहुनी वाड नाम आहे श्रीहरीच्या नामाचं महिमान केवढं मोठं आहे ज्ञानेश्वरांनी असा प्रश्न निवृत्तीनाथांना आपल्या गुरुंना विचारला यावर ते म्हणाले गगनाहुनी वाड नाम आहे नाम हे आकाशापेक्षाही मोठं आहे व्यापक आहे आकाशाच्या व्याप्तीचा जसा अंत लागत नाही तसा नाम महात्म्याचा सुद्धा अंत लागत नाही गगनाहुनी वाड असलेलं हे नाम वेदांतशास्त्रामध्ये आकाशापेक्षा व्यापक एक परब्रह्म आहे आणि नाम हे ब्रह्म आहे संत एकनाथ म्हणतात नाम ब्रह्म नाम ब्रह्म येणे पुरती सकळ काम संसाराचा श्रम काही उरोने दिरे तर संत नामदेव म्हणतात अनंत ब्रह्मांडे व्यापक हे नाम अनादि निष्काम विश्वम भरत ज्ञानेश्वरांसारखे तत्त्वज्ञ जेव्हा भगवंताच्या नामाचं इतकं महत्त्व जाणतात तेव्हा त्यात किती गूढ आणि गहन अर्थ भरलेला असेल नाम हे ज्या शब्दांनी तयार होतं ते शब्द आणि त्याचा अर्थ हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत आकाराने शब्द लहान असला तरी त्याच्या अर्थाचा विस्तार खूप मोठा असू शकतो भगवंताच्या नामाचंही तसंच आहे भगवंताचं नाम त्याचा नाम मंत्र हा जरी कमी अक्षरांचा किंवा कमी शब्दांचा असला तरी त्याचा अर्थ भगवंत त्याचा अर्थ विश्व व्यापून उरेल इतका म्हणजेच कसा तर वाड असतो गगनाहुनी वाड नाम आहे भगवंताच्या नामातच त्याचं अस्तित्व आहे आणि शक्ती पण आहे ही शक्ती भगवंतापासून वेगळी राहूच शकत नाही त्याचप्रमाणे देखील भगवंतापासून वेगळं असूच शकत नाही आपण जे नाम घेतो त्याचा ध्वनी हा व्यक्त असतो पण भगवंत हा अव्यक्त म्हणजे निर्गुण असल्यामुळे त्या नामाचा ध्वनीसुद्धा मूलत अव्यक्त आहे हा ध्वनी सगळं विश्व व्यापून राहिलेला आहे आणि ह्यालाच अनाहत नाद असं म्हणतात हा ध्वनी देखील वाढ म्हणजे अमर्याद आहे कारण तोच मूळचा ओंकार आहे नाम हे गगनाहुनी वाड कस ते आणखी पाहूया आकाश हे पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि ते जड आहे उलट नाम हे चैतन्याच स्पूरण असल्याने ते चैतन्य घन आहे चैतन्य हे जडापेक्षा श्रेष्ठ असतं आणि हे लक्षात घेतलं तर चैतन्य घन नाम हे जड आकाशापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणता येतं एका जनार्दनी नाम शुद्ध चैतन्य निष्काम असं एकनाथांनी म्हटलंय आकाश हे अतिशय विशाल आहे व्यापक आहे भूत मात्रांना आपल्या पोटात साठवावं असं सामर्थ्य या आकाशाच्या ठाई आहे मात्र असं साठवण्याचं सामर्थ्य जरी असलं तरी भूतमात्रांना तारण्याचं सामर्थ्य आकाशाकडे नाही ते सामर्थ्य आकाशामध्ये नाही मात्र नाम महिमा है, हा असीम आहे अगाध आहे आणि शिवाय भूतमात्रांना तारण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहे नामेची तारिले हे कोटी नामे हे वैकुंठी वैसविले आकाशासह अनेक ब्रह्मांड भगवंताच्या उदरामध्ये आहेत अनेक ब्रह्मांडे जयाची ये उदरी तो बालक हरी हा नंदा घरी भगवंताला अंकित करून घेण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहे पण हे सामर्थ्य आकाशाकडे नाही आणि म्हणूनच नाम हे आकाशापेक्षा वाढ आहे व्यापक आहे आणि श्रेष्ठ आहे गगनाहुनी वाढ नाम आहे ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आपण प्रभूनाम संकीर्तनात दंग होऊया आणि त्यासाठीच म्हणूया मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय राम कृष्ण हरी